नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मराठी व्याकरणातील शब्दसमूहाबद्दल एक शब्द याचा भाग एक बघणार आहोत तर शब्दसमूहाबद्दल एक भाग याचे आपण एक दोन तीन भाग बघणार आहोत की जेणेकरून आपले जे परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचे अशी शब्दसमूह आहेत तर ती सगळी कवर होतील तर चला तर स्टार्ट करूया या आजच्या आपल्या सेशनला तर शब्द समूहाबद्दल एक शब्द आपला जो काही पहिला शब्द आहे तर तो आहे अंगाई गीत तर अंगाई गीत म्हणजेच काय लहानग्यांना झोपवण्यासाठीचे गाणे ओके तर अंगाई गीत म्हणजे लहानग्यांना झोपवण्यासाठीचे गाणे पुढील आपला शब्द आहे अंकित अंकित म्हणजे दुसऱ्याच्या ताब्यात असलेला पुढील शब्द आहे आपला अनुपम अनुपम म्हणजे ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे ओके तर आता या ठिकाणी आपण तीन शब्द बघितले अंगाई गीत लहानग्यांना झोपवण्यासाठीचे गाणे त्यानंतर पुढील आहे अंकित दुसऱ्यांच्या ताब्यात असलेला त्यानंतर पुढील शब्द आहे अनुपम की ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे पुढील आपला शब्द आहे आपल अप्पलपोटाच म्हणजे स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा अप्पलपोटा म्हणजे काय तर स्वतःचेच फायद्याचे पाहणारा त्यानंतर पुढील शब्द आहे अजरामर की ज्याला की ज्याला सॉरी इथे जला हा एकत्र आहे जरा म्हणजेच म्हातारपण किंवा मरण येत नाही असा तो अजरा अमर पुढील आपला शब्द आहे अतिथी घरचा नसलेला म्हणजेच जो कोण असेल तो पाहुणा घरचा नसलेला म्हणजे अतिथी ओके म्हणजेच पाहुणा त्यानंतर पुढील शब्द आहे अनुयायी अनुयायी म्हणजे एखाद्याच्या मागून जाणारा आपण म्हणतो की हे सगळे या यांचे अनुयायी आहेत किंवा कोणाचे तरी ते अनुयायी एखादा राजकीय नेता असेल किंवा एखादा साधू असेल संत असेल त्यांचे अनुयायी त्यानंतर पुढील शब्द आहे आपला अग्रज अग्रज म्हणजे काय हा अतिशय परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा शब्द आहे अग्रज म्हणजे आधी जन्मलेला आणि अनुज हा अनुज म्हणजेच मागून जन्मलेला ओके तर ही दोन्ही शब्द की जे महत्वाचे आहेत अग्रज म्हणजे आधी जन्मलेला आणि अनुज म्हणजे मागून जन्मलेला यात आपण परीक्षेच्या कालावधीत आपण यामध्ये जरास अ कन्फ्यूज होऊन जातो की आग्रजला काय आणि अणुजला काय पुढील आपला शब्द आहे आग्यारी आग्यारी म्हणजे फारशी लोकांचे प्रार्थना स्थळ ओके आग्यारी म्हणजे फारशी लोकांचे प्रार्थना स्थळ पुढील शब्द आहे आपला अपूर्व अपूर्व म्हणजे पूर्वी कधी न पाहिलेले व ऐकलेले असे ते अपूर्व ओके पुढील आपला शब्द आहे अजात शत्रू अजात शत्रू म्हणजेच ज्या कोणीही शत्रू नाही असा तो अजात शत्रू पुढील शब्द आहे आपला अष्ट अवधानी अष्ट अवधानी म्हणजे गोष्टीत एकाच वेळेला देणारा आपण ज्याला व्हर्सटाईल म्हणतो मध्ये तर पुढील आपला शब्द आहे अंगतुक अंगतुक म्हणजे तिथी वार न ठरवता आलेला असा इथे डबल झालाय न ठरवता न ठरवता आलेला म्हणजेच काय अंगतुक तिथे वार न ठरवता आलेला तो अंगतुक पुढील आपला शब्द आहे अनाकलनीय अनाकलनीय म्हणजे समजण्यास अकलनास कठीण. जे आपल्याला कळण्यासाठी कठीण आहे असा अनाकलनीय पुढील शब्द आहे अभूतपूर्व अभूतपूर्व म्हणजेच पूर्वी कधीनं घडलेला ओके की ही अभूतपूर्व घटना आहे असं आपण म्हणत असतो त्यानंतर पुढील शब्द आहे आपला अश्रुतपूर्व अश्रुतपूर्व म्हणजेच न पाहिलेले ओके आणि अभूतपूर्व म्हणजे कधी न घडलेला ओके तर इथं लक्ष ठेवायचंय की अश्रुतपूर्व म्हणजे न पाहिलेले आणि अभूतपूर्व म्हणजे पूर्वी न घडलेला असं त्यानंतर पुढील आपला शब्द आहे अविस्मरणीय अविस्मरणीय याचा अर्थ आहे कधी विसर पडणार नाही असा तो अविस्मरणीय पुढील आपला शब्द आहे अन्यक्ती अन्यक्ती म्हणजेच एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे अन्योक्तीचा अर्थ आहे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे पुढील आपला शब्द आहे अजानबाहू अजान याचा अर्थ आहे ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहचतात असा पुढील आपला शब्द आहे अपात मस्तक अपात मस्तक म्हणजेच पायापासून डोक्यापर्यंत पुढील आपला शब्द आहे आत्म स्तुती त्याचा अर्थ आहे स्वतःची स्तुती करणारा पुढील आपला शब्द आहे असेतू हिमाचल असेतू हिमाचल म्हणजेच हिमालयापासून लंकेपर्यंत असेतू हिमाचलचा काय अर्थ आहे तर हिमालयापासून पर्यंत पुढील आपला शब्द आहे अबाल रुद्ध वृद्ध म्हणजे लहान मुलांपासून तर वृद्ध माणसांपर्यंत वृद्ध म्हणजे काय तर लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत पुढील आपला शब्द आहे आत्मवृत्त आत्मवृत्त म्हणजे आपली हकीकत या स्वतःचेच निवेदन करणे म्हणजेच याला आपली हकीकत किंवा स्वतःचे निवेदन करणे याला आपण म्हणतो आत्मवृत्त आपण म्हणतो की यांनी आपलं आत्मवृत्त प्रकाशित केलं म्हणजे स्वतःचीच हकीकत एखाद्या पुस्तकात त्यांनी मांडली तर त्यालाच आपण म्हणतो आत्मवृत्त पुढील शब्द आहे आपला आदिवासी आदिवासी याचा अर्थ आहे अगदी पूर्वीपासून राहणारे की ज्याला आपण म्हणतो आदिवासी पुढील आपला शब्द आहे आंतरराष्ट्रीय आता आंतरराष्ट्रीय म्हणजे राष्ट्र राष्ट्रांतील ओके तर आंतरराष्ट्रीय अर्थ आहे राष्ट्र राष्ट्रांतील ओके पुढील आपला शब्द आहे ऋणको ऋणको याचा अर्थ आहे पैसे कर्जव घेणारा ओके गे? पैसे कर्जाऊ घेणारा किंवा कर्जाचा असणारा ओके तर इथं रुनकोचा अर्थ काय तर पैसे कर्ज घेणारा आणि धनको म्हणजे जो पैसे देतो तो पुढील आपला शब्द आहे उपशाप म्हणजे शापांपासून काही अटीवर अटींवर सुटका यालाच आपण म्हणतो उशाप ओके पुढील आपला शब्द आहे अपकृत लाचार किंवा उपकाराखाली ओशाळा बनलेला ओके इथे आहे ओशाळा तर गोशाळा झाले चुकून उपकृत म्हणजे लाचार किंवा उपकाराखाली ओशाळा बनलेला पुढील आपला शब्द आहे उदयनमुख म्हणजेच उदयाला येत असलेला उदयनमुखचा अर्थ काय आहे तर उदयाला येत असलेला म्हणजेच उदयनमुख पुढील आपला शब्द आहे उत्तरायण म्हणजे सूर्याचे उत्तरेकडे जाणे आणि याच्यासारखा आणखीन एक शब्द आहे तर दक्षिणायन म्हणजे सूर्याचे दक्षिणेकडे जाणे ओके तर ऑप्शनमध्ये जे काही पर्याय असतात तर त्यामध्ये उत्तरेकडे जाणे किंवा उत्तरेपासून दक्षिणेकडे जाणे असं दिलेलं असतं आणि यामध्ये आपण या ठिकाणी गोंधळ करतो तर व्यवस्थित सगळी पर्याय वाचायची आणि मगच आपल्या पर्यायावरती टिक करायची की जेणेकरून चुकणार नाही कारण आपण बघितलं तर साठी एक एक मार्क हा गुणवत्ता यादीत येण्यासाठी आपल्याला एक एक मार्क हा कसा असतो तर महत्वाचा असतो पुढील आपला शब्द आहे उभयचर म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात राहू शकणारा असे उभयचर प्राणी असतात ओके की जसं आपण बघितलं की कासव तर हा कसा प्राणी आहे की जो जमिनीवर देखील राहू शकतो आणि पाण्यात देखील राहू शकतो त्याला आपण म्हणतो उभयचर ओके okay? तर या ठिकाणी आपण बरीच अशी एका शब्द बद, एका शब्द समूहाबद्दल शब्द बघितले आहे तर नक्की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर आपल्या ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा हा हे जे काही सेशन आहे तर याला लाईक करा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल आयकन आहे तर ते दाबायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल तर ते आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर या मध्ये जर तुम्हाला काही आणखी सजेशन्स असतील तर त्या देखील तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकतात आणि आपल्या काही इतर लेक्चरची जर मागणी असेल की जसं गणित असेल मराठी असेल किंवा इतर भूगोल असेल सामज्ञान असेल तर ह्या विषयांबद्दल देखील आपल्याला लेक्चर हवी असली तर आपण कमेंट बॉक्समध्ये ते टाकून कळू शकतात धन्यवाद